आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी जागले की नाईट शिफ्ट म्हणता आणि तुम्ही स्वतः सुद्धा तेच करताय ना. एवढीच जर काळजी वाटते ना त्याची तर एकदा कान पकडून सांगत का नाही तुम्ही त्याला हे सगळं सोडायला. आज तू रुद्र येण्याच्या आधीच कशी रूम मध्ये आलीस. छान कळतंय मला तुम्ही विषय फिरवताय पण मला माहितीये की तुम्हाला या विषयावर बोलायचंच नाहीये. तसं नाही पण तो आल्यानंतर तू त्याला जेवण. त्याची नका काळजी करू तुम्ही. गौरी आहे ती मला म्हणाली की तुम्ही झोपा मी वाढेन त्यांना. ती लाख वाढेल पण हा जेवला पाहिजे ना. फक्त वाढेन नाही म्हणालीये जेवू घालेन असा शब्द दिलाय तिने मला. इतकी गुणी मुलगी आहे सगळं घर इतकं छान सांभाळते प्रेमळ आहे सगळं काम अगदी मनापासून करते. अरे एवढ्या आयडियाज वापरण्यापेक्षा त्या आयडियाज वापरण्याची वेळच येणार नाही असं काहीतरी कर ना. तुला वाटतं या पेरूच्या फोडीने नंदायला कळणार नाही तू दारू प्यायलाय ते. अरे आपण जगाला फसवू शकतो पण आईला नाही फसवू शकत. नंदायला सगळं समजतं पण फक्त तुला वाईट वाटू नये म्हणून ती काही गोष्टींकडे दुर्लक्ष करते. तू जाऊन झोप आता. अरे पण ऐक. गुड नाईट. आई आज सोळंकी भेटला होता. रुद्र आणि रितीच्या लग्नाविषयी बोलले मी त्याला. सोळंकीला रुद्र जावई म्हणून पसंत आहे. हो का? अगं पण तो सोळंकी त्याची मुलगी रुद्रला नको का पसंत पडायला. त्याला कसं लग्नासाठी तयार करणार आहेस तू. ते तू माझ्यावर सोड. आजवर कितीतरी अवघड डील फायनल केलेत ही तर त्या मानाने फार सोपी डील. थोडस इमोशनल झालं की काम झालंच बघ. मार्केटमध्ये इमोशन्सवर खेळता येत नाही पण घरातल्या डीलमध्ये इमोशन्सच हमखास रिझल्ट देत. तसंच होऊ दे. हे पण मी तुला आधीच सांगते हा रुद्रच्या लग्नात मला एवढ्याची महागातली पैठणी पाहिजे. रुद्र लग्नाला तर तयार होऊ दे. पैठणीच काय